नमस्कार, मी प्रियंका आणि माझ्या तुमची मैत्रिणी या माझ्या इनोट रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनी मैत्रिणी, आज आपण पाहणार आहोत आलूची म्हणजे बटाटा रस्सा भाजी आणि सोबतच टम्म अशा फुगलेल्या पुऱ्यांची रेसिपी। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पुऱ्या किती छान अशा टम्म फुगलेल्या आहे। तर या पुऱ्यांसाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या देखील पुऱ्या अशाच टम्म फुगेल आणि अजिबात तेलकट देखील होणार नाही। तर चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया, पण त्या अगोदर तुमची मैत्रीण इनोटी रेसिपी हे माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेलला पण क्लिक करा। तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। तर या ठिकाणी मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। नॉर्मली आपण पुऱ्यांसाठी घेतो तेच मी पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जितके पुऱ्या बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही या ठिकाणी गव्हाचे पीठ घेऊ शकता। तर यामध्ये मी 1 टीस्पून साखर घेतलेली आहे। तर साखरेमुळे जे आपल्या पुऱ्या आहेत त्या अजिबात तेलकट होणार नाही, तर साखर ही आपल्याला कंपल्सरी वापरायचीच आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि 2 टेबलस्पून या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे। तर रव्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत तयार होणार, तर रवा देखील तुम्हाला वापरायचाच आहे। त्यानंतर अगदी थोडे थोडे पाणी टाकून आपण याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। तर पुऱ्यांसाठी जो आपण गोळा मळतो तो घट्ट गोळा मळतो, कारण पुऱ्या आपण घट्ट जर गोळा मळला तर पुऱ्या आपल्या छान अशा खुसखुशीत तयार होणार आणि तेल देखील कमी लागणार। तर अशा पद्धतीने मी गोळा मळून घेतलेले आहे। तर याला आपण 6-15 मिनिटे ठेवून देऊया, म्हणजे जेणेकरून रवा छान यामध्ये मुरेल। त्यानंतर भाजीची आपण तयारी करूया। तर भाजीसाठी 1 टेबलस्पून या ठिकाणी मी सुके खोबरे घेतलेले आहे भाजलेले, 1 टेबलस्पून धने घेतलेले आहे त्याला आपण भाजून घेतलेले आहे, 1 मीडियम साईजचा कांदा याला सुद्धा भाजून घेतलेला आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या याला आपण मिक्सरमधून सगळं साहित्य बारीक करून घेऊया। तर बघू शकता बारीक असा मी याचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे, शक्यतोवर पाण्याचा वापर कमी केलेला आहे। त्यानंतर भाजीला फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये तेल तापवायला ठेवलेले आहे, तेल तापलेले आहे। यामध्ये 1/2 टीस्पून मी जिरे घातलेले आहे। जिरे व्यवस्थित तळतळल्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा त्याला सुद्धा आपण 1-2 मिनिटे तेलामध्ये परतून घेऊया। आणि याचबरोबर यामध्ये 2 मिरच्या मी उभ्या कापलेल्या त्या सुद्धा यामध्ये ऍड केलेल्या आहेत। त्यानंतर काही कढीपत्त्याची पाने हे सुद्धा आपल्याला यामध्ये ऍड करायची आहे आणि 1-2 मिनिटे याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जे तयार केलेलं आपलं वाटण आहे ते वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। याला तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये काही सुखे मसाले आपण आता ऍड करूया। तर सुख्या मसाल्यामध्ये सर्वप्रथम आपण यामध्ये 1/2 टीस्पून आपण धनिया पावडर, 1/2 टीस्पून जिरे पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला, चिमूटभर हळद, त्यानंतर 1 टीस्पून आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि सर्व मसाले आपण 1-2 मिनिटे तेल सुटतपर्यंत छान तेलामध्ये परतून घेऊया। तर गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर बघू शकता छानपैकी मसाले आपले शिजलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालूया। तर तुम्हाला जितका थिक पातळ असा रस्सा आवडत असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर या ठिकाणी मी 1.5 ग्लास यामध्ये पाणी ओतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे उकडलेले, ते बटाटे आपण यामध्ये ऍड करूया आणि याला दणकून अशी एक उकळी येऊ देऊया। तर बघू शकता भाजीला छान दणकून अशी उकळी आलेली आहे आणि भाजी आपली छान तर्रीदार अशी तयार झालेली आहे। त्यानंतर गॅस बंद करून घेऊया आणि या ठिकाणी 15 मिनिटे झालेले आहे, याला हाताच्या साह्याने गोळ्याला व्यवस्थित स्मूथ करून घेऊया। आणि 3 याचे मी समान आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर गव्हाचे थोडे गोळ्याला पीठ लावून मोठी अशी याची आपण पोळी लाटून घेऊया। तर पोळी आपल्याला जास्त पातळ नाही, थोडी जाडसर पोळी ठेवायची आहे, कारण पुऱ्या हे आपल्याला थोड्या जाडसरच ठेवायच्या आहे। तर जाडसर पोळ्या ठेवल्यामुळे छान आपल्या पुऱ्या खुसखुशीत तयार होतात। जर पुऱ्या जर पातळ झाल्या तर त्या हवा लागली का त्याला वातळ येऊन जाणार। तर पुऱ्या ह्या आपल्याला जाडसर ठेवल्या की त्या छान टम्म अशा फुगतात
आणि मी एक झाकण घेतलेले आहे. जर तुमच्याकडे एखादी वाटी असेल तर तुम्ही वाटीचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता, म्हणजे जेणेकरून जे आपल्या पुऱ्या आहे त्या सर्व समान आकाराच्या तयार होणार. तर बघू शकता इतकी जाडसर मी या ठिकाणी पुरी तयार केलेली आहे. तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे. त्यानंतर गॅसवर मी पुऱ्या तळण्यासाठी तेल सुद्धा तापवायला ठेवलेलं आहे आणि तेल देखील आपलं छान तापलेलं आहे. तर पुऱ्या तळताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण कढईमध्ये पुरी सोडतो तेव्हा आपल्याला झाराने त्यावर थोडे थोडे तेल सोडायचे आहे, म्हणजे वरच्या बाजूनी आपली पुरी छान अशी टंब फुगणार. त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण पुरीला पलटवून घेऊया आणि हिला देखील दोन्ही साईडनी आपण छान असं शिजवून घेऊया. तर बघू शकता दोन्ही साईडनी पुरी छान आपली अशी टंब फुगलेली आहे. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला मी काही या टिप्स सांगितलेले आहे, तर तुम्ही या टिप्स नक्की अप्लाय करा आणि छान अशा खुसखुशीत पुऱ्या देखील तुम्ही तयार करा. तर तुम्ही जर माझ्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेलला पण क्लिक करा. तर पुन्हा एक तुम्हाला दुसरी पुरी मी याच पद्धतीने तळून दाखवणार आहे. तर बघू शकता जेव्हा आपण पुरी तळतो तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. तर बघू शकता ही देखील पुरी आपली छान अशी टंब फुगलेली आहे. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलला पण क्लिक करा. आणि या ज्या पुऱ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे या अजिबातही तेलकट होत नाही, शिवाय छान अशा खुशखुशीत तयार होतात. तर तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये तुम्हाला मी एक पुरी दाखवते किती छान तयार झालेली आहे, टंब फुगलेली, अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाही आहे. तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबरोबर आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.